विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, क्लास 10 ज्योमेट्री भूमिती हा अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, कारण थोडंसं याला डोकं लावावं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की जिथं डोकं लावावं लागतं तिथे आपल्याला इंटरेस्ट येतो, काहीतरी अवघड पाहिजे. आणि याच्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम म्हटलं की पहिलेच आपल्याला थोडासा अंगावर काटा येतो. आणि मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 व्हिडिओ 2-3 पहा, आणि मगच 6.2 क्वेश्चन नंबर 3 मध्ये या. पेज नंबर 137 दोन्ही भाषेमध्ये सांगणार आहे, इंग्लिश आणि मराठी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? टू बिल्डिंग्स. तुम्ही सुद्धा पुस्तक काढा आणि प्रॉब्लेम वाचा. टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन ए रोड ऑफ विड्थ 12 मीटर. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा दोन समोरासमोर दोन इमारती आहेत. पहिली इमारत, फर्स्ट बिल्डिंग, तुम्ही लिहा पहिली इमारत. हा झाला रस्ता, रस्त्याच्या इकडं दुसरी इमारत, सेकंड बिल्डिंग. आणि रस्ता कितीचा आहे? 12 मीटर. आणि इथं लिहा रोड. काय लिहिणार आहे? 12 मीटर रोड. आणि इथं तुम्हाला माहिती आहे की ईच अँड एव्हरी बिल्डिंग, ट्री, टॉवर, लाईट हाऊस, प्रत्येक इमारत, झाड, टॉवर, दीपगृह हे सर्व जमिनीला लंब असतात. सो 90 डिग्री. चला, बरीच माहिती भरली आपण. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, फर्स्ट बिल्डिंगचा हा टॉप आहे पा, हा फर्स्ट बिल्डिंगचा टॉप आहे. टॉप फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग म्हणजे मराठीमध्ये काय पाहायला, मराठीमध्ये काय सांगायचं? फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, तिच्या छतावरून, पहिल्या इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. चला, याची हाईट किती आहे? 10 मीटर हाय. द अँगल ऑफ इलिव्हेशन, हाच तर शब्द आहे, खूप महत्वाचा आहे. आणि हा शब्द जर आपल्याला समजला तर आपलं उदाहरण पटकन येणार आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अँगल ऑफ इलिव्हेशन? अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि दुसरा शब्द काय सांगा? अँगल ऑफ डिप्रेशन, मराठीत उन्नत कोण. आणि याच्यामध्ये हा उन्नत कोण. आणि मित्रांनो, उन्नत कोण किंवा अवनत कोण, इलिव्हेशन किंवा डिप्रेशन अँगल तयार होण्यासाठी दोन गोष्टी पाहिजे. नंबर 1, सावधान मध्ये उभा आहे मी, एकदम सरळ पाहतोय, मान खाली नाही वरती नाही, माझी रेष, माझी दृष्टी एकदम समोर आहे. ही झाली, सांगा ही काय झाली? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. हॉरिझॉन्टल लाईन, क्षितिज समांतर रेषा, ही झाली पहिली. आता इथं आकाशामध्ये पक्षी उडत आहे, किंवा हा टॉवर आहे, टॉवरचा टॉप आहे, बिल्डिंगचा टॉप आहे, झाडावर चढलेला, चिंचा चोडण्यासाठी झाडावर चढलेला मुलगा आहे, आणि इथं ऑब्झर्वर उभा आहे, मी उभा आहे, मी याच्याकडे पाहिलं. ही झाली लाईन ऑफ व्हिजन. आणि हा अँगल झाला, कोणता अँगल झाला मित्रांनो सांगा? क्षितिज समांतर रेषा, दृष्टी रेषा. अँगल कोणता झाला? उन्नत झाला असेल तर ई, अवनत झाला असेल तर डी, इलिव्हेशन असेल तर ई, डिप्रेशन असेल तर डी. आणि माझं उत्तर काय आलेलं आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. मित्रांनो, इथं ऑब्झर्वर आहे, इथं ओ ऑब्झर्वर. आणि ह्या ऑब्झर्वरनं या बिल्डिंगच्या दुसऱ्या टोकाकडे पाहिलेला आहे. आता मी इथं उभा आहे, ओ या ठिकाणी एकदम सरळ पाहतो, मान खाली नाही वरती नाही, दृष्टी एकदम समोर, सावधान. व्ही टाईप ऑफ लाईन इट इज, कोणत्या प्रकारची रेषा आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. नंबर 1 का नंबर 2? दिस इज नंबर 1, दिस इज नंबर 2. चला, ही झाली क्षितिज समांतर रेषा, हॉरिझॉन्टल लाईन, एच आर. आता इकडे टॉप कडे पाहिलं, हा टॉप आहे, टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग T2, टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग, टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग T2. इकडे पाहिलं, ओ पासून वरती मान केली आणि T2 कडे पाहिलं वरती. ही झाली लाईन ऑफ व्हिजन. आणि हा अँगल झाला, सांगा विच टाईप ऑफ अँगल इट इज, कोणत्या प्रकारचा कोण आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. ई किंवा डी? ई 60 डिग्री. हा झाला 60 डिग्री. झालं मित्रांनो उदाहरण तयार झालं. आता याला नाव देतो ओ, ए, बी, सी. आणि याला म्हणतो T2 किंवा नुसतं T म्हणतो.
टी आता ओ पासून इथं परपेंडिक्युलर टाकतो चला लिहा इथं ओ ए परपेंडिक्युलर टू ए बी सी बी परपेंडिक्युलर टू ए बी कारण लिहा बिल्डिंग इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड इमारत ही जमिनीला लंब आहे चला दोघांचं कारण सांगून दिलं आता इथं ड्रॉ ओ सी परपेंडिक्युलर टू टी बी कन्स्ट्रक्शन झालंय ओ सी लंब टी बी काढा ओ सी लंब टी बी काढा सो सो इन क्वाड्रिलॅटरल इन क्वाड्रिलॅटरल नाव लिहा ओ ए बी सी इन क्वाड्रिलॅटरल ओ ए बी सी मेजर ऑफ अँगल ओ इक्वल टू 90 degrees डायरेक्ट लिहिलं अपेक्षित नाही ते प्रत्येक स्टेप दाखवलं रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल सगळे मिळून 360 आहेत मग हे 90 हे 90 180 270 हे 90 360 रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल चौकोनाचा उरलेला कोण सो सो ऑल अँगल्स ऑल अँगल्स आर राईट अँगल सर्व कोण काटकोण आहेत कोणाचे क्वाड्रिलॅटरल ओ ए बी सी चे ऑल अँगल्स आर राईट अँगल आणि आपण निष्कर्ष काढायचा आहे क्वाड्रिलॅटरल ओ ए बी सी इज तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका कोणत्या प्रकारचा चौकोन झाला विच टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज बरोबर आहे सांगा कोणता रेक्टॅंगल आयत बिकॉज बाय डेफिनेशन व्याख्यावरून आणि रेक्टॅंगल म्हटलं की आपल्या समोर अपोजिट साइड सारखा अंगुरण अपोजिट साइड सारखा अंगुरण लिहून टाका सो सो ए बी कॉंगुरण टू ओ सी इक्वल टू 12 meters रस्ता रोड नंबर टू ओ ए इज इक्वल टू ओ ए इज कॉंगुरण टू सी बी इक्वल टू 10 meters आणि दोघांना एकच कारण लिहा अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल आर कॉंगुरंट आयताच्या समभुज बाजू एकरूप असतात आता फिगर मध्ये दाखवा हे 10 झालं आणि हे 12 झालं झालं आता काहीच राहिलं नाही आपल्याला शोधायचं काय आता इतकं ह्या बिल्डिंगची इतकी उंची झाली 10 आणि इतकी जर शोधली आणि दोघांची ऍडिशन केली की उत्तर येतं आपलं चला आपल्याला आता पुढे जायचं घेऊन टाका आता काय लिहाल बाबर विचार करा चला काय विचार करणार सांगा बरं आता आता आपल्याकडं हा 60 हा 90 म्हणजे हा किती झाला 30 किती झालेला आहे 30 आहे ना आणि लिहा मग 30 समोर कोण आहे ओ सी 30 समोर कोण आहे कोण आहे सांगा 30 समोर ओ सी ओ सी ही कोणती साईड झाली अपोजिट साईड अपोजिट टू 30 degrees अपोजिट टू 30 degrees मला शोधायचं काय आहे टी सी मला शोधायचं काय आहे टी सी टी सी टी सी मला शोधायचं काय आहे टी सी आणि टी सी ही 30 हिशोबानं काय आहे ॲडजसन साईड ॲडजसन टू 30 degrees ओ ए आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे रेशो आहे साईन कॉस टॅन ए ओ एच एच ओ ए कोणता रेशो वापरावा फिगर कशी तयार करावी या दोन मोठ्या अडचणी आहेत वडा प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये अँगल ऑफ इलिव्हिएशन कसा तयार करायचा मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे पुन्हा पुन्हा पहा अतिशय सोपं आहे आता रेशो कसा समजायचा किंवा कोणता रेशो वापरायचा त्याचं तुम्हाला टेक्निक सांगतो की आपल्याकडे 12 meters आहे मी 12 meters लिहिले बरोबर आहे 30 घ्या किंवा 60 घ्या काहीच फरक पडत नाही तर 60 घेतलं तर ॲडजसन 30 घेतलं तर अपोजिट आता मराठीत सांगतो एकदा आपल्या समोर वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणं सोडवण्यामध्ये दोन प्रकारच्या अडचणी नंबर एक फिगर तयार करणे उन्नत कोण अवनत कोण सरळ क्षितिज समांतर रेषा आणि दृष्टी रेषा एकदा कोण तयार झाला की आता गुणोत्तर कोणतं वापरायचं शक्यतो आपल्याला तीनच वापरायचे
मग आता मी माझ्याकडे 12 मीटर आहे, 12 मीटर आहे, ती 30 समोर आहे, म्हणून 12 मीटर 30 समोर OC, OC म्हणजे अपोजिट 30 अंशासमोरील बाजू. शोधायचं काय मला? TC, दिलेली माहिती आणि शोधायची माहिती याचं गुणोत्तर घ्या आणि मग उत्तर काढा. चला आता अपोजिट आपण ए, OA म्हणजे टॅन थर्टी बरोबर. अपोजिट म्हणजे समोरची बाजू, मराठीमध्ये सक लक सल, समोरील बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू भागिले कर्ण, समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मित्रांनो, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रीज रेशो याचे सुरुवातीचे 2 व्हिडिओ पुन्हा पहा, सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. OC अपॉन TC इज इक्वल टू 12 मीटर अपॉन TC म्हणजे काय झालंय? 10-30 मराठी मिडियमसाठी. आता 10-30 मला व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची? 10-30, एकदम सोपी. चला ट्रायंगल काढा, इथं 30, इथं 60, 30 समोर 1, 2, √3. आणि टॅन म्हणजे काय? अपोजिट आपण OA, ओ म्हणजे 1 आणि नाही, टॅन म्हणजे काय? OA 1, हायपोटेनस घ्यायचा नाही, लगतची बाजू म्हणजे √3. 1/√3 इज इक्वल टू 12 मीटर अपॉन TC. 10 बरोबर सल समोरील बाजू 1 आणि ॲडजेसन लगतची बाजू √3 म्हणजे 1/√3. चला TC बरोबर 12√3 मीटर. कामच झालं मित्रांनो, 12√3 मीटर, 12√3 मीटर झालं. आता या दोघांची ॲडिशन करू, आता लिहून टाका. सो हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू TB इज इक्वल टू TC प्लस CB. C इज इन बिटवीन T अँड B. चला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ TC? 12√3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CB? 10 मीटर. चला आणखी तुम्हाला इथपर्यंत उत्तर झालं की बस झालं, पण आणखी पुढे जायचं असेल तर √3 ची व्हॅल्यू किती आहे? 1.73 प्लस 10. आणि मित्रांनो, हे उत्तर तुम्ही काढायचं आहे, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, त्याच्यामध्ये 10 मिळवा, 1.73 इंटू 12 करा, आलेल्या उत्तरात 10 मिळवा आणि उत्तर काढा. हे काम तुमच्यासाठी इथपर्यंत केलं तरी चालतं. आणि म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर याला ब्रॅकेट करा, 12√3 + 10 मीटर. म्हणून दुसऱ्या हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू 12√3 + 10. मित्रांनो, काय काय केलं? एकदम सोपं आहे. पहिली बिल्डिंग, दुसरी मोठी बिल्डिंग, ऑब्झर्वर पहिल्या बिल्डिंगच्या टॉपवर आहे, त्यानं सरळ पाहिलं, ही झाली नंबर 1 ची लाईन, होरिझॉन्टल लाईन, क्षितिज समांतर रेषा. नंतर त्यानं दुसऱ्या बिल्डिंगच्या छताकडे पाहिलं, टॉपकडे पाहिलं, ही झाली लाईन ऑफ व्हिजन, दृष्टीरेषा, ही झाली लाईन नंबर 2. आणि कोणता अँगल तयार झाला? उन्नत कोन, अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि मग आता रेशो कोणता वापरायचा? जे दिलेलं आहे ते आणि जे शोधायचं आहे ते, दोघांचा रेशो घ्यायचा. 30 घेतला तरी चालतो, 60 घेतला तरी चालतो, फक्त 60 घेतला हे ॲडजेसन होईल आणि हे अपोजिट होईल. या प्रकारे मित्रांनो आपण थोडासा विचार केला, फिगर जर व्यवस्थित काढली तर आपल्याला पाहता पाहता प्रश्नाचं उत्तर येईल. मित्रांनो, जॉमेट्री आणि भूमिती आहे, त्याच्यामुळे एकदा व्हिडिओ पाहिल्यानं आपल्याला येईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. व्हिडिओ नंबर क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 वेळेला पहा, नंतर क्वेश्चन नंबर 3, 1, 2 वेळेला पहा आणि पुढच्या क्वेश्चनला तुम्हाला आपोआपच परफेक्टनेस येईल. मित्रांनो, आपली कॉमेंट्स खूप महत्वाची आहे, एका गावाला जायचे 2-3 रस्ते असू शकतात आणि म्हणून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे सुद्धा 2-3 पद्धती असू शकतात आणि त्या पद्धती आपल्याला शोधण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची सूत्रं असतात. ही झाली आपली रुटीनची पद्धत झाली. मी तुम्हाला मेथड नंबर टू सांगतो तुम्हाला. ही 60 समोर आहे,
आणि ही 30 समोर आहे मला ही शोधायची आहे ही 60 समोर आहे लिहा मेथड नंबर 2 साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू आणि 30 समोर आहे म्हणजे 60 डिग्री आणि 30 डिग्री या दोघात संबंध दाखवणार सूत्र मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे सांगा इथे किती लिहू साइड अपोजिट टू 30 डिग्री चार सूत्र आहे मित्रांनो साइड अपोजिट टू 30 डिग्री 1/2 इंटू हायपोटेनियस अर्धा गुणिले कर्ण साइड अपोजिट टू 60 डिग्री 60 अंश समोरील बाजू स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 इंटू हायपोटेनियस वर्गमूळात 3/2 गुणिले कर्ण साइड अपोजिट टू 60 डिग्री स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू साइड अपोजिट टू 30 डिग्री 60 अंश समोरील बाजू बरोबर वर्गमूळात 3 गुणिले 30 अंश समोरील बाजू आणि 45 अंश समोरील बाजू बरोबर 1/√2 इंटू हायपोटेनियस 1/√2 गुणिले कर्ण चार सूत्र आहे मित्रांनो चार सूत्र जर परफेक्ट तुम्हाला वापरता आले तर हे रेशो वापरायचं काम नाही आता साइड अपोजिट टू किती आली सांगा ओसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 सॉरी हा ओसी नाही टीसी 30 समोर कोणती बाजू आहे तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका आलं उत्तर √3 इंटू 12√3 मीटर संपला विषय 12 × √3 असं बी केलं चालतं हे पा 12√3 आलंय असं बी केलं चालतं मित्रांनो मेथड वापरताना सूत्रावर कमांड पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे चार सूत्रापैकी कोणतं सूत्र वापरायचं हे पटकन लक्षात आलं आणि ते प्रॅक्टिस नाही तर मित्रांनो प्रॅक्टिसला लाईक करा ललवादी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा आपले मित्र 9वी-10वीचे असतील त्यांना अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आणि मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया टाका काही अडचण असेल तर ती पण टाका आपण तिला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे